आधी प्लीज मला माझ्या पप्पा परत करा. मला तुमच्याकडून दुसरं काही नकोय, पण प्लीज मला माझ्या पप्पा परत द्या. प्लीज मला माझ्या पप्पा परत द्या. प्लीज मी तुमच्या समोर हात जोडतो, पण प्लीज मला माझे पप्पा परत द्या. तुम्ही त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करता, तिला हवं नको ते देता. तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, त्यांना जे हवंय ते तुम्ही त्यांना देता, मग मला जे हवंय ते मला द्या ना. मला माझ्या सावली मम्मा आणि सागर पप्पा सोबत राहायचं. प्लीज तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. मला दुसरं काही नकोय, पण प्लीज मला माझ्या पप्पा परत द्या. प्लीज माझी ही इच्छा पूर्ण करा. कराल ना माझी इच्छा पूर्ण? नाही आधी. तुला उत्तर हवंय ना? त्यांना नको विचारूस, मी देतो उत्तर. तू जे बोलतोयस ते होऊ शकत नाही. आधी तू माझा मुलगा आहेस आणि मी कायम तुझ्यासोबत असणार आहे. पण सावनी यापुढे माझी बायको कधीच होऊ शकत नाही. आणि जी गोष्ट अशक्य त्याचा हट्ट धरू नकोस. माझं लग्न झालं, मुक्ता बायको आहे माझी, आणि आता मला वाटतं तू सुद्धा ही गोष्ट मान्य करायला हवीस. हे बघा आधी, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, पण ही गोष्ट कधीच करू शकत नाही. कधीच नाही. आधी काळजी करू नका, मी बोलतो त्याच्याशी. नाही नाही नाही, हे असं नाही होऊ शकणार. आम्ही जाऊ नंतर कधीतरी फिरायला, पण आत्ता आत्ता आधी आदित्यला सांभाळलं पाहिजे. काय करू सागर? सागर नीट बोलतील ना त्याच्याशी, समजावतील ना त्याला नीट?